तर हनुमान चालीसा पठणावरून राजकीय वाद रंगला असताना आता मंत्री अब्दुल सत्तार यांच्या एका जुन्या व्हिडिओवरून नवा वाद निर्माण झाला आहे. अब्दुल सत्तार यांचा 2017 सालचा व्हिडिओ भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय. पाहूयात काय आहे हा व्हिडिओ आणि हा सगळा वाद. 5 मिनिट के अंदर बैरिकेड जाने होना जल्दी निकाल पुलिस वाले निकाल बैरिकेड हटा दिया. हा व्हिडिओ जरा नीट पहा. या व्हिडिओत महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री अब्दुल सत्तार आहे आणि त्यांच्या तोंडी काय भाषा आहे हे आम्ही तुम्हाला ऐकू शकत नाही. खर तर हा व्हिडिओ 2017 सालचा आहे. भाजपा आमदार नितेश राणेंनी हा व्हिडिओ ट्विट केला आणि थेट मुख्यमंत्र्यांनाच सवाल केला. आमच्या देवी देवतांवर बोलण्याचा कोणाला अधिकार नाही? अब्दुल सत्तारांना आवडेल का? म्हणून आता ज्यांच्या बरोबर ते आहेत, ज्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसलेले आहेत, जे नव हिंदुत्वाची भाषा करतात, त्या उद्धवजी ठाकरेंनी कारवाई करून मर्दानगी दाखवावी असं मी आवाहन करतो. आपल्या हिंदू लोकांना आपलं पवित्र देवस्थान असलेल्या हनुमानांचं नाव घेऊन त्या ठिकाणी त्यांनी शिवी दिलेले आहे. दुर्दैव आहे, अशा माणसाची या सरकारच्या मंत्रिमंडळात ताबडतोब हाकलपट्टी केली पाहिजे. परंतु शिवसेनेला आता सत्तेसाठी शिवसेना काही करणार आहे? म्हणजे उद्या ते टोप्या घालून फिरले तरी आपल्याला काय नवल वाटण्यासारखं ह्याच्यामध्ये नाही. आता आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ज्यावेळेचा हा व्हिडिओ आहे त्यावेळी अब्दुल सत्तार आणि नितेश राणे दोघेही काँग्रेसमध्ये होते. यावर त्यांना विचारलं असता नितेश राणे काय म्हणालेत तुम्हीच ऐका. तेव्हा हे व्हिडिओ अगर दाखवला असता ना मी जाऊन कानफडीत मारली असती त्यांना. मी नाही सहन केलं असतं, काँग्रेसमध्ये असतो तरी मारली असती. नितेश राणे यांनी सदरील व्हिडिओ ट्विट केल्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही सिल्लोडला आलो. सिल्लोडचं हे सेना भवन आहे, या ठिकाणी मंत्री अब्दुल सत्तार उपस्थित आहेत. मात्र सदरील प्रकरणावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला आहे. सध्या अब्दुल सत्तार शिवसेनेत आहे आणि नितेश राणे भाजपमध्ये. या दोघांच्या पक्षांमध्ये हिंदुत्वावरून सध्या जोरदार घमासान सुरू आहे. त्यातच नवनीत राणा यांना अटक केल्यापासून वादात आणखी भर पडली आहे. यालाच उत्तर म्हणून की काय नितेश राणेंनी हा व्हिडिओ पोस्ट केला. हिंदुत्वावर राजकारण तापलेलं असताना, हिंदुत्वावर आरोप प्रत्यारोप होत असताना आणि हनुमान चालीसाचा विषय चर्चिला जात असताना अब्दुल सत्तारांचा हा व्हिडिओ म्हणजे विरोधकांसाठी आयतक खोलीत मिळाला आहे. आता यावर मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेणार किंवा खरंच कारवाई करणार का हे बघावं लागेल. औरंगाबादहून कृष्णा केंडे समी वेदांत नेब एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.